नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलू पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत. आलू पराठा हा लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे. चला तर मग बघूया आपण आलू पराठा कसा बनवायचा ते. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदाच बघत असाल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेली बेलसुद्धा दाबायला विसरू नका. म्हणजेच नवीन जो व्हिडिओ टाकला जाईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नक्की पोहोचेल. आपण आलू पराठा बनवण्याकरिता सुरुवातीला बटाटे उकडून सोलून आणि किसून घ्यायचे आहेत. आपण आता यामध्ये एक चमचा ओवा टाकायचा आहे, एक चमचा तीळ टाकायची आहे, एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, कोथिंबीर टाकायची आहे. आपण 4 ते 5 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मिक्सरमधून बारीक करून, त्या टाकायच्या आहेत. अर्धा चम्मच हळद टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एक चम्मच चाट मसाला टाकायचा आहे आणि एक चम्मच आमसूर पावडर टाकायचा आहे. आता पूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये आता आपल्याला 2 वाट्या कणिक घ्यायची आहे आणि ही कणिक आपल्याला पातळ भिजवून घ्यायची आहे. आणि कणिक पातळ भिजवून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. दोन्ही मिश्रण पातळ करून घ्यायचे आहेत दोशाच्या मिश्रणाप्रमाणे. तवा आपण तापायला ठेवलेला आहे. तवा तापल्यानंतर यावर थोडं पाणी शिंप पडलेलं आहे आणि कापडाने पुसून घेतलेलं आहे. आता आपण यावर पराठा पसरवून घ्यायचा आहे. दोश्याप्रमाणे पातळ पराठा पसरवून घ्यायचा आहे. आपल्याला पराठा जो आहे तो कमी गॅसवर शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे आपला पराठा जो आहे तो खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल. पराठा शिजवण्याकरिता थोडा वेळ लागतो, पण पराठा हा खमंग वाजला जातो आणि कडक होतो. आता एका बाजूला पराठा शिजल्यानंतर त्याला थोडं ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे. ब्रशने किंवा चमच्याने तेल लावून घ्यायचं आहे आणि पराठा पलटवून घ्यायचा आहे. आता कमी गॅसवर पराठा आपल्याला थोडा सराट्याने असा दाबून शिजवायचा आहे, म्हणजे तो कडक येईल. सराट्याने दाबल्यामुळे पराठ्याला कडकपणा येतो आणि खुसखुशीत होतो. हा आपला पराठा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदाच बघत असाल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.